गुलाबराव मोठे मेहमान आहेत, खिशातच लंगोट घालून बांधून फिरतात, ठेवून फिरतात, त्याची मला कल्पना आहे. पण हे त्यांच्या हातातले माझ्या हातातले वरिष्ठ नेते आमच्याबद्दल बोलतायत, त्यांचे वरिष्ठ ते बोलतात, त्याबद्दल आम्ही टीका टिप्पणी न केलेली बरी. पण आमची इच्छा आहे की युती झाली पाहिजे, त्याचा फायदा दोघांनाही आम्हाला त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची इच्छाही आहे युती झाली पाहिजे म्हणून. अजून आम्ही लंगोट वगैरे ते काढलेला नाही, शोधलेला पण नाही, पण वेळेल तेव्हा मग ते तयारच असतात आमच्याकडे. आमच्याकडे कापड तयार असतं, मला शिवायला काही फार वेळ लागत नाही. लंगोटे बांधून तेल अर्जाला लावून घेऊ खेळू कुस्ती आम्ही जोडा. पण एक निश्चित आहे, कुस्ती जेव्हा खेळू तेव्हा विजय फक्त आमचाच राहील, एवढं मी निश्चित सांगेल. मी बोललो पूर्वीच की बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांनी जे सांगावं तेच गुलाबरावांनी आणि कार्यकर्त्यांनी ऐकावं. शेवटी मला एका पत्रकाराने विचारलं की जर उद्या उद्धव साहेबांनी युती केली नाही तर आपण काय करणार, तर साहजिक मी असं म्हणणार घरी बसेल. त्याच्याकरताच मी म्हणलं की लंगोट बांधून तयार आहे. त्याचं अंगावर गिरीश भाऊंनी घेतलं की लंगोट बांधून ते तयार आहे, आम्ही पण बांधू. आता त्यांचं लंगोट हे गातीवरचं आहे, माझं लंगोट मातीतलं आहे.